शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रिपदाच्या वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या भरत गोगावलेंनी मंत्रिपदाचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात माझाच नंबर होता, मात्र एकानं सांगितलं की माझी बायको आत्महत्या करेल, दुसऱ्यानं सांगितलं नारायण राणे मला जगू देणार नाही, तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळालं नाही तर मी राजीनामा देतो, त्यामुळे मी मंत्रिपदासाठी थांबलो, ते आजपर्यंत थांबलोच, असं गोगावलेंनी म्हटलंय. गोगावलेंनी हा किस्सा सांगितलाय, त्यामुळे आता ते नेमकं काय म्हणालेत ऐकूया. मुख्यमंत्री अडचण सापडली दिसले आम्हाला, पण बोललो चला ठीक आहे, बोललो काय, बोलतो एक बोलतोय माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतोय मला नारायणाने संपवल, एक बोलतोय राजीनामा दे. साडेपाचला एकाला फोन केला, बोललो काय रे, संभाजीनगरला ते मला 5 पैकी दोघांना दिले, आम्ही 3 पैकी एक पण घेत नाही, आम्ही थांबतो. बोललो तुला एवढी घाई कशाला, त्याला समजवला तर बायकोवाला काय करायचं. तर साहेबांना बोललो तर त्याचे बायको तर आपल्याला जगवायला पाहिजे, म्हणून त्याला बोललो त्याला देऊन टाका, आणि बोललो त्याला नारायणाने संपवायला नाही पाहिजे, आपली एक सीट कमी होईल, बोललो त्याला पण द्या. बोला तर मी थांबतो तुमच्यासाठी, आणि मी थांबलो तो आजपर्यंत. भरत गोगावलेंनी काय किस्सा सांगितलाय ऐकूया पुन्हा एकदा. चला ठीक आहे, बोलो काय, मुख्यमंत्री अडचण सापडली दिसले आम्हाला, पण बोलो चला ठीक आहे, बोलो काय, बोलतो एक बोलतोय माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतोय मला नारायणाने संपवल, एक बोलतोय राजीनामा दे. साडेपाचला एकाला फोन केला, बोललो काय रे, संभाजीनगरला ते मला 5 पैकी दोघांना दिले, आम्ही 3 पैकी एक पण घेत नाही, आम्ही थांबतो. बोलतो तुला एवढी घाई कशाला, त्याला समजवला तर बायकोवालं काय करायचं. तर साहेबांना बोललो तर त्याचे बायको तर आपल्याला जगवायला पाहिजे, म्हणून त्याला बोललो त्याला देऊन टाका, आणि बोललो त्याला नारायणाने संपवायला नाही पाहिजे, आपली एक सीट कमी होईल, बोललो त्याला पण द्या. बोला तर मी थांबतो तुमच्यासाठी, आणि मी थांबलो तो आजपर्यंत. छत्रपतींचा विचार म्हणजे